सुरू करूयात पुढच्या टॉपिकला. आता या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे लेयर्स, आणि लेयर्स सर करण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, होमच्या टॅबमध्ये इथे लेयर्सचा पॅनल, आणि त्याच्यामध्ये लेयर प्रॉपर्टीज असतं तर लेयर प्रॉपर्टीजला मी ओपन करतोय क्लिक करून. आता ऑटोकॅडमध्ये जे काय ड्रॉइंग आपण काढणार आहे ते सगळं झिरो नावाच्या लेयरमध्ये येणार आहे, ठीक आहे. आणि या लेयरमध्ये आपण काय काय करू शकतो, तर नवीन ऑब्जेक्ट्स बनवू शकतो, त्याला कलर देऊ शकतो, तो प्लॉटेबल आहे की नाही ते डिफाईन करू शकतो, त्याला लाईन टाईप देऊ शकतो, त्याला लाईन वेट देऊ शकतो, आणि त्याची ट्रान्सपरन्सी पण डिफाईन करून ठेवू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ड्रॉइंगच्या हिशोबाने आपल्या ड्रॉइंगमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, तर त्या हिशोबाने आपण लेयर्स बनवणार आहे. काय काय असणार आहेत आपल्या ड्रॉइंगमध्ये, आपल्याकडे वॉल्स असणार आहेत, डोअर्स असणार आहेत, विंडोज असणार आहेत, सेक्शन्स आहेत, कॉलआउट्स आहेत, डायमेन्शन्स आहेत, टेक्स्ट आहे, हॅचिंग आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणखीन काय, टायटल ब्लॉक्स आहेत, परत फर्निचर्स आहेत, फिक्स्चर्स आहेत. आता या सगळे ऑब्जेक्ट्स आपल्याला लागतात कशासाठी, तर काय डिस्प्ले आपल्याला कोणाला दाखवायचा आहे, कशाप्रकारे आपल्याला आपलं ड्रॉइंग ऑर्गनाईज करायचं आहे, तर याच्यासाठी आपण लेयर्स बनवतो. आता फॉर एक्झाम्पल जर समजा आपण सँडविच बनवत असाल, तर सँडविच बनवताना आपल्याकडे काय असणार आहेत, लेयर्स असणार आहेत त्या त्या आयटम्सचे. पहिले काय करतो, आपण ब्रेडची स्लाईस करतो, त्या स्लाईसवरती काय करतोय, चटणी लावतोय, त्याच्यानंतर कांदा ठेवतोय, टमाटो ठेवतोय, बरोबर आहे. जसे पाहिजे त्याप्रमाणे आपण आयटम्स एकमेकांवरती ठेवत जातोय, आणि मग त्याच्यानंतर काय करतोय, परत एकदा चटणी लावून ब्रेडवरती सगळ्यात वरती ठेवतोय. तर आता पूर्ण मिळून काय होतोय, हा एक सँडविच होतोय, ह्याला आपण सँडविच म्हणतो. तर त्या सँडविचसाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागले, तर एक एक लेअर बनवत गेलो आपण, तर तेच आपल्याला इथे करायचं आहे. म्हणजे आपलं जे ड्रॉइंग आहे, आपल्याला जे ड्रॉइंग बनवायचं आहे, त्या ड्रॉइंगमध्ये आपल्याकडे काय काय आहेत, वॉल्स आहेत, डोअर्स आहेत, विंडोज आहेत, हे कसे आहेत, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. आणि हे सगळे ऑब्जेक्ट्स घेऊन आपण काय करतोय, वेगवेगळ्या लेअरमध्ये टाकतोय, आणि मग त्याप्रमाणे त्याला कंट्रोल करतोय. आता कधी कधी काय होतं, आपल्याला काही ऑब्जेक्ट्सला कलर वेगळा पाहिजे असतो, मग प्रत्येक वेळेला तो कलर सेटिंग आपण करत बसणार आहे का, लाईन वेट्स काही ऑब्जेक्टला वेगळे असणार आहेत, मग त्याच्यानंतर लाईन टाईप्स असतील. आता फॉर एक्झाम्पल सेक्शन्स आहेत, सेक्शनसाठी आपल्याला जी लाईन टाईप लागणार आहे ती कशी डॅश्ड असणार आहे, आणि ती वॉल काढताना कशी असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. मला सेक्शनला काहीतरी कलर दाखवायचा असेल तर प्रत्येक वेळेला काय करावं लागतं, आपल्याला इंडिव्हिज्युअल सेटिंग्स करत बसाव्या लागतात. मग आता हे सगळे सेटिंग्स आपण वेगवेगळे करत बसायच्या ऐवजी, ठीक आहे, तर त्यालाच जर समजा आपण लेयर्सचा उपयोग करून डिफाईन करून ठेवू शकलो, म्हणजे ज्या लेयरमध्ये आपल्याला जो ऑब्जेक्ट काढायचा असेल तर तो लेयर आपल्याला फक्त सिलेक्ट करायचा आहे, आणि मग त्या ऑब्जेक्टला आपण जे सेटिंग्स इथे डिफाईन केलेले असतील, कलर, लाईन टाईप, लाईन वेटचे, तर त्या ऑब्जेक्ट्सला ऑटोमॅटिकली येत करतात. आणि हे जर आपण केलं नाही तर ते इंडिव्हिज्युअली त्या ऑब्जेक्टचे सेटिंग्स किंवा प्रॉपर्टीज आपल्याला चेंज करत बसावं लागतात, म्हणून त्याच्यासाठी आपण लेयर्सचा उपयोग करतो. आता आपण काय करूयात, लेयर्स बनवायला सुरू करू. इथे लेअर प्रॉपर्टीजला क्लिक केल्यानंतर काय झालेलं आहे, इथे लेअर प्रॉपर्टीज मॅनेजरची विंडो ओपन झालेली आहे, आणि या लेअर मॅनेजरमधनं आपल्याला काय करायचं आहे, नवीन लेअर्स क्रिएट करायला सुरुवात करायची. आता ते कुठनं क्रिएट करणार आहे आपण, इथे हा दिसतोय हा आयकॉन, या आयकॉनच्या लिस्टमधनं हा जो आयकॉन आहे न्यू लेअरचा, त्या न्यू लेअरच्या आयकॉनला मी काय करतोय, क्लिक करतो. आता क्लिक केल्यानंतर काय झालेलं आहे, इथे खाली एक लेअर वन डिफॉल्ट जो नाव आहे तो नाव इथे आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर लेअर आलेलं. आता ह्याला काय करूयात, नाव चेंज करूयात, आणि ह्याला नाव देऊयात वॉल. आता हे जे नाव आपण देतोय, हा नावांचा स्ट्रक्चर कसा पाहिजे तो तुम्हाला ठरवायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल कसा असणार आहे, की आपण सबस्ट्रक्चर्सचे एलिमेंट्स काढतोय, किंवा ऑब्जेक्ट्स काढतोय, किंवा सुपरस्ट्रक्चरचे एलिमेंट्स काढतोय, किंवा मग बिलो प्लेनचे काहीतरी एलिमेंट्स असतील, ग्राउंड लेवलवरचे काहीचे असतील, अबव प्लेनचे असतील, तर त्या प्रकारे तुम्हाला नावं द्यायची असतील, किंवा स्ट्रक्चरल एलिमेंट जी असतील तर ते दाखवण्यासाठी मला लेयर्स पाहिजे असतील, तर त्याप्रमाणे तुम्ही ती नावं देऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे नेमिंग कन्व्हेन्शन्स ठेवू शकतो. आता आर्किटेक्चरल असेल, आर्किटेक्चरल एलिमेंट असेल, किंवा आर्किटेक्चरल वॉल असेल, तर ते मी काय करू शकतो, AR म्हणून इथे देतो सुरुवातीला, आणि मग त्याच्यानंतर त्याचा पुढचा नाव देऊ शकतो. तर आता इथे काय म्हणतोय, AEC म्हणतोय, ठीक आहे. आता हा आर्किटेक्चर इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन डॅश देतोय आणि वॉल देतोय. आता हे काय झालेलं आहे, AEC
प्रिफिक्स झाला आणि त्याच्यानंतर मला कुठला ऑब्जेक्ट काढायचा आहे त्याचं नाव मी पुढे देतोय की त्याची कॅटेगरी देतोय. आता हे नेमिंग कन्व्हेन्शन्स तुम्हाला ठरवायचे, तुम्हाला कशाप्रकारे वापरायचे ते. आता मी इथे काय करतोय, नुसता वॉल देतोय आणि एंटर करतोय. वॉल दिल्यानंतर वॉलचा लेअर तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, त्या लेअरला मला कलर कुठला द्यायचा आहे. आता मी इथे काय करतोय, लेअर सिलेक्टेड पाहिजे, कलरच्या कॉलममध्ये येतोय आणि इथे हा जो कलर दिसतोय कलरच्या स्वॅचला क्लिक करतोय. आता त्याला क्लिक केल्यानंतर काय झालेलं आहे, सिलेक्ट कलरचा विंडो इथे ओपन झालेला आहे किंवा डायलॉग बॉक्स वरती ओपन झालेला आहे आणि इथे बरेचसे कलर्स आहेत. टोटल हे 255 कलर्स आहेत. एक तर इथनं घेऊ शकतो, नाहीतर मग काय करू शकतो, ट्रू कलरच्या टॅबमध्ये जावा. इथे तुम्हाला वेगवेगळे शेड्स डायरेक्टली बनवता येतो. कुठला पाहिजे तो तुम्ही यू सॅच्युरेशनच्या मदतीने बनवू शकता. आणि पुढचा टॅब आहे कलर बुकचा, त्याच्यानंतर एक कलर चूज करा तर त्याचे जे शेड्स आहेत ती शेडची हिस्ट्री मला इथे मिळते, मग त्याच्यातनं चूज करू शकतो. आता मी कुठे जातोय, इंडेक्स कलरमध्ये जातोय आणि त्याच्यामधनं मला कुठला कलर पाहिजे तो मी इथनं सिलेक्ट करून घेतोय. आता मला वॉलला कुठला कलर पाहिजे तर हा दिसतोय इंडेक्स कलर बार, त्याच्यामध्ये मी तो कलर सिलेक्ट करतोय 4. आता हे स्टँडर्ड जे 7 कलर्स आहेत, ठीक आहे, तर आता या 7 कलर्सला प्रत्येकाला नाव आहेत. बाकीचे जे कलर्स आहेत त्या कलर्सला इंडेक्स नंबर आहेत, ठीक आहे, त्या नंबरवरनं ओळखला जातो की कुठला कलर आहे तो. ठीक आहे, मग आता इथे जर मी इंडेक्स कलर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, हे कसे आहेत, 1 रेड आहे, येलो आहे, ठीक आहे, हा 6 नंबर आहे आणि त्याच्यानंतर 7वा आणखीन एक आहे तो व्हाईट आहे. ठीक आहे, तर आता हे माझे हे 7 स्टँडर्ड कलर जे नाव आणि इंडेक्स नंबरप्रमाणे ओळखले जातात. आता 4 नंबरचा सिलेक्ट करतोय आणि ओकेला क्लिक करतोय. तर आता काय झालेलं आहे, इथे कलर चेंज झालेला आहे. आता मला काय करायचं, लाईन टाईप चेंज करायची आहे का आणि ती कंटिन्युअसच पाहिजे, लाईन वेट पाहिजे का. आता वॉलसाठी लाईन वेट म्हणजे वॉलची जाडी, त्या लाईनची जाडी. आता ही कधी प्रिंटिंगच्या वेळेला उपयोगाला येते, ठीक आहे, मी आता ही चेंज करत नाही, ही आहे तीच ठेवतोय. आता जाडी आता सध्या देत नाही कारण नंतर आपण जेव्हा प्रिंटिंगच्या वेळेला बघू तर त्यावेळेला आपल्याला जेवढे पण ऑब्जेक्ट्स काढलेले आहेत त्या लेअरमध्ये तर ते चेक करून आपण लाईन वेट चेंज करू शकतो. ठीक आहे, आता काय झालं, वॉलचा लेअर झाला. त्याच्यानंतर दुसरा लेअर कुठला क्रिएट करतोय मी, त्याच्यासाठी पहिले इथे न्यू लेअरला क्लिक करतोय. नाहीतर मग आणखीन एक काय करू शकतो, अल्ट आणि एन प्रेस करू शकतो. इथे अल्ट आणि एन प्रेस करतोय तर काय होतोय, नवीन लेअर तयार होतोय. मग आता इथे मी नाव काय देतोय, वॉल झालं. आता आपल्याला काय पाहिजेत, ग्रिड्स पाहिजेत. मग आता इथे ह्याला नाव देतोय ग्रिड आणि एंटर करतोय आणि त्याला कलर कुठला पाहिजे, ग्रीडसाठी आपण ग्रे शेड मधला घेऊ शकतोय. ठीक आहे, इथे हा टाईप ठेवला 9 नंबरचा आणि याला ओकेला क्लिक केलं. त्याच्यानंतर लाईन टाईप पाहिजे का ह्याला ग्रीडला, ओके, ह्याला लाईन टाईप आपण वेगळी ह्याला क्लिक करूयात. ठीक आहे, तर सिलेक्ट लाईन टाईपचा डायलॉग बॉक्स आलाय किंवा विंडो आलाय. आता इथे दिसते एकच आहे कंटिन्युअस, मला आणखीन वेगवेगळ्या टाईपचे लाईन टाईप्स पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लोडचं बटन दिसतोय तर लोडच्या बटनला क्लिक करा. आता काय झालेलं आहे, या फाईलमध्ये acad.iso.lin नावाच्या फाईलमध्ये एवढे सगळे लाईन टाईप्स डिफाईन करून ठेवलेले आहेत, भरपूर लाईन टाईप्स आहेत. ठीक आहे, आणि ह्याच्यामधनं कुठली पाहिजे ती लाईन टाईप आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो आणि ओकेला क्लिक करू शकतो. नाहीतर मग सगळेच पाहिजे असतील तर इथे मध्ये ब्लँक स्पेसमध्ये राईट क्लिक करा आणि सिलेक्ट ऑलला क्लिक करा आणि ओके केले की काय होईल, सगळेच लोड होतील. पण मला आता जेवढे पाहिजे तेवढेच मी लोड करून घेतोय. म्हणून मी आता काय करतोय, आपल्याला कुठली पाहिजे, डॅश पाहिजे, डॅश 2 ची एक पाहिजे. आता खालची पण सिलेक्ट करण्यासाठी मी काय करतोय, पहिले जी पाहिजे ती एक सिलेक्ट करतोय आणि दुसरी सिलेक्ट करतोय. त्यावेळेला मी काय करतोय, कीबोर्डवरती कंट्रोल प्रेस करून ठेवतोय आणि मग माऊसच्या लेफ्ट बटननी जी पाहिजे ती सिलेक्ट करत जातं. ठीक आहे, डॅश सिलेक्ट केली, डॅश 2 सिलेक्ट केली, डिवाईडला क्लिक करतोय, डिवाईड 2 पाहिजे. ठीक आहे, आता एकदा आपलं सिलेक्शन झालं की ओकेला क्लिक करतं. जे सिलेक्टेड आहेत तेच फक्त लोड होणार आहेत. आता मला या ग्रीडला लाईन टाईप कुठला पाहिजे, डॅश पाहिजे, डॅशला सिलेक्ट करतोय आणि मग त्याच्यानंतर ओकेला क्लिक करतोय. तर आता दिसतोय इथे लाईन टाईप वेगळी दाखवतोय. ठीक आहे, कलर वेगळा आहे आणि जे काय ऑब्जेक्ट्स असणार आहेत या लेअरमधले ते डॅश असणार आहेत.
त्याच्यानंतर आता काय करतोय, नवीन लेअरला क्लिक करत परत आता ह्याला नाव देतोय ग्रिड बबल. ठीक आहे, आता ह्याचं जे नेमिंग कन्व्हेन्शन आहे हे मी स्टँडर्ड ठेवतोय. ठीक आहे, आणि स्पेससाठी मी काय करतोय अंडरस्कोर वापरतोय. आता दोन्ही माझे कशात सेम आहेत, पण आता ह्याची जी लाईन टाईप आहे ती मला काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. ठीक आहे, दोन्ही ऑब्जेक्ट माझे एकाच कॅटेगरीचे आहेत, पण माझा खालच्या मधले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते मला कंटिन्युअस लाईन टाईपवाले पाहिजे होते, म्हणून मी काय केलं त्याला वेगळ्या लेअरमध्ये बनवून घेतलं. बाकी मग त्याचा कलर पण सेम आहे, फक्त लाईन टाईप्स वेगळे. त्याच्यानंतर काय करतोय, नवीन लेअर क्रिएट करणार आहे अजून एक, कुठला, डोर्सचा. आणि ह्याला मला कुठला कुठला द्यायचा, येल्लो मध्ये ठेवूयात. त्याच्यानंतर काय करतोय, विंडोजचा क्रिएट करतोय. त्याला आता कलर कुठला ठेवायचा आहे, सेम ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यू लेअरला क्लिक करतोय. काय झालं, डोर झाला, विंडोज झाला, तर काय पाहिजेत, सेक्शन्स पाहिजेत. सेक्शन्स टाईप करतोय. आता सेक्शन्सचा कलर मला वेगळा पाहिजे, तो आपल्याला व्हाईटमध्येच पाहिजे. याला ओके केलं. त्याच्यानंतर काय घेतोय, सेक्शन्स झालं, काय पाहिजेत, कॉलआउट्स पाहिजेत. ठीक आहे, कॉलआउट्स पण व्हाईटमध्येच पाहिजेत. आता याला लाईन टाईप नको कारण हे टेक्स्ट आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर डायमेन्शन्स पाहिजेत. डायमेन्शन्स टाईप करून एंटर करूयात. त्याला कलर पाहिजे व्हाईटच ठेवूयात. त्याच्यानंतर काय येतोय, माझा टेक्स्ट येतोय. जे काय माझे लेबल्स वगैरे असणार आहे, टायटल्सचे हेडिंग्स वगैरे, ते सगळे टेक्स्टमध्ये येतील. टायटल ब्लॉक्स तो पण व्हाईटमध्येच पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे, टायटल ब्लॉक्स पाहिजेत. आता स्पेस देतोय, स्पेससाठी वरती आपण काय केलं, अंडरस्कोर. इथे पण स्पेससाठी अंडरस्कोर वापरतोय कारण आपल्याला नेमिंग कन्व्हेन्शन्स सेम पाहिजेत ग्रिड प्रमाणे. ठीक आहे, म्हणून स्पेसला अंडरस्कोर दिलं, इथे पण टायटल अंडरस्कोर ब्लॉक्स ठेवला. ठीक आहे, त्याच्यानंतर टायटल ब्लॉक्स पण व्हाईटच पाहिजे, कंटिन्युअस लाईन टाईप पाहिजे. तर आता आणखीन काय राहतात आपले, सेक्शन झाले, कॉलर झाले, डायमेन्शन झाले. त्याच्यानंतर मला काय पाहिजेत, हॅच पाहिजेत. ठीक आहे, हॅच टाईप करत, कारण हॅचिंग जे काय ते मला सगळं वेगळ्या लेअरमध्ये पाहिजे, सॉरी वेगळ्या लेअरमध्ये पाहिजे. आणि त्याला कलर कुठला ठेवत, आता ह्याला थोडासा या शेडमध्ये चूज करूयात, ह्याला ओके करूयात. त्याच्यानंतर आणखीन काय राहतंय आपलं, ठीक आहे, वॉल, ग्रीड, ग्रीड बबल, डोर्स, विंडोज, सेक्शन्स, कॉलर्स, डायमेन्शन्स. न्यूला क्लिक करूयात, काय पाहिजेत, फर्निचर्स पाहिजेत. ठीक आहे, आणि एंटर केलं फर्निचर टाईप करून. त्याच्यासाठी कलर कुठला घेऊयात, थोडासा ब्राउनिशमध्ये घेऊयात. ठीक आहे, ह्याला ओके केलं. त्याच्यानंतर काय पाहिजेत, फिक्स्चर्स पाहिजेत. आता फिक्स्चर्स वेगळे पण ठेवू शकता, नाहीतर फर्निचरच्या लेअरमध्ये पण ठेवू शकतो. मग आता फिक्स्चरला काय करूयात, आपण सेम कलर ठेवूयात. त्याच्यानंतर काय राहतं आपला, स्टेअर्स राहतात. आता स्टेअर्सला मी वॉलच्या लेअरमध्ये पण ठेवू शकतो, नाहीतर वेगळा पण ठेवू शकतो. आपण काय करूयात, वेगळा लेअर बनवून घेऊयात. आणि त्याच्यासाठी कलर कुठला देऊयात, आपण सॅन सियनचा किंवा मग ह्याच्यामध्ये ग्रीनिश शेडचा घेऊयात. ह्याला ओके केलं. ठीक आहे, आता इथे माझे हे एवढे लेअर्स बनवून झालेले आहेत. आणखीन कुठला राहतोय आपला, आणि राहायला जरी असेल तर ते आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करताना तयार पण करता येतो. आणखीन एक आहे तो एलिव्हेशनचा. ठीक आहे, एलिव्हेशनचा लेअर पण आपण आत्ताच क्रिएट करून घेऊयात. आणि त्याला कलर कुठला देऊयात, त्याला एकतर वॉलचा ठेवू शकतो, ब्लूइश टाईप मध्ये, पर ठीक आहे, इथला हा सिलेक्ट करूयात, ओके करूयात. ठीक आहे, आता सेम कलर देत नाहीची काळजी घ्या, कारण नाहीतर मग ते मिक्स होऊन जातील, कळणार नाही. ठीक आहे, आता हे लेअर झालेत ज्या टाईपचे पाहिजेत ते. आता इथे काय करूयात, ह्याला क्लोज करूयात आणि ही फाईल सेव्ह करून घेतोय. तर आता इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.